मागील महिन्यापासून भारतामध्ये लॉकडाऊन आहे आणि कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण दुकाने देवस्थाने बंद होती परंतु आता मागील पाच तारखेला मंदिराची काही दुकाने सुरू करण्याकरिता शासनाकडून परवानगी मिळाली होती परंतु तरीही भरपूर अशा विक्रीच्या दुकाना सुरू झाल्या नव्हत्या दिनांक आठ मे रोजी काही दुकानांना सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे परंतु मंदिराची दुकानं खरोखर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहे का तेथे ते येणारे मद्यपी हे आजारी आहेत का हे पाहणे गरजेचे आहे आणि या दुकानांमध्ये खरोखर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत आहे का हे पाहण्यासाठी विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी गेले असता मंदिराच्या दुकानासमोर सोशल डिस्टन्स म्हणून जे गोल रिंगणे होते तेथे ते ते मंदिर प्रेमींनी काहीतरी वस्तू ठेवून नंबर लावले होते परंतु ती दुकाने त्या दिवशी उघडलीच नाही तर काही जागेवर असेही दिसून आले की विकत घेणाऱ्यांपेक्षा विकणारे जास्त उत्साही दिसत होते असाच एक प्रकार शेगाव येथे दिसून आला ग्राहक हा कसाही असो तो देवच मानला जातो त्यामुळे दारू विक्रीच्या दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकाला हार घालून त्याचा सत्कार करण्यात आला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव